नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल प्रसादजी टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो दोन हजार तेवीस च्या खरीप पीक विम्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हा सर्वांनाच माहित आहे आपल्या शेतातील पिकाचं अतिवृष्टी भूस्खलन चक्रीवादळ किंवा दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल तर आपल्याला पीक विमा कंपनीला तक्रार करावी लागते विमा कंपनीला नुकसान झाल्याबद्दल कळवावं लागतं सूचना द्यावी लागते मात्र ही तक्रार देत असताना ही सूचना देत असताना बहुतांश शेतकरी खूप मोठ्या चुका करतात ज्यामुळे त्यांना खूपच कमी नुकसान भरपाई मिळते त्यासाठीच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मदत होणार आहे पिकाचं नुकसान झाल्यानंतर तक्रार कधी करायची क्लेम करण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या नुकसानापेक्षा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती समजून येईल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे अशाच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पीक विमा क्लेम करण्याची तक्रार करण्याची योग्य पद्धत पाहायला आपण सुरुवात करूया मित्रांनो पीक विमा कंपनीला ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल करायचा आहे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करा आणि प्लेस्टोरच्या सर्च बारमध्ये क्रॉप इन्शुरन्स असं टाईप करा आणि सर्च करा त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं क्रॉप इन्शुरन्स ॲप तुमच्यासमोर ओपन झालेलं असेल आता मित्रांनो या क्रॉप इन्शुरन्स ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो पीक विमा क्लेम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे पीक विमा कंपनीच्या निकषानुसार नुकसान झाल्यापासून बहात्तर तासाच्या आत तुम्हाला तक्रार करावी लागते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी नुकसान झालेलं असेल तर तुम्ही उभ्या पिकाची तक्रार करू नका सरासरी तुमचे पीक काढणीसाठी तयार होत असताना किंवा काढणीनंतर नुकसान झालेलं असेल तरच तक्रार करा म्हणजे तुम्हाला भरपूर पीक विमा मिळेल मित्रांनो हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर या ॲपला तुम्ही ओपन करून घ्या ॲप ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला असेल मित्रांनो हे ॲप तुम्हाला काही परमिशन मागेल त्या परमिशन तुम्ही देऊन टाका त्यानंतर मित्रांनो या ॲपमध्ये तुम्हाला जर तुमची भाषा चेंज करायची असेल तर तुम्ही चेंज लँग्वेजवरती क्लिक करून तुमची भाषा चेंज करू शकता आणि तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा या ॲपचा वापर करू शकता आता मित्रांनो इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसून येतील यातील तीन नंबरच्या कंटिन्यू विदाउट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो परत अशा पद्धतीचा विंडो तुमच्या समोर ओपन झालेला असेल आता इथे तुम्हाला पाच ऑप्शन दिसून येतील यातील तीन नंबरचं क्रॉप लॉस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पाहू शकता मित्रांनो रिपोर्ट क्रॉप लॉस डॅमेज अँड क्लेम या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर आलेला असेल इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसून येतील क्रॉप लॉस इंटिमेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येणाऱ्या क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर मागितला जाईल इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक तुम्हाल करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे ओ टी पी फिल करून झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा एंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला असेल आता मित्रांनो इथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येणाऱ्या ऑप्शनमध्ये सीजन निवडून घ्यायचा आहे खरीप सीजन आहे किंवा रब्बी सीजनचा क्लेम करताय त्यानंतर तुम्हाला वर्ष निवडायचं आहे मित्रांनो आता दोन हजार तेवीसचा क्लेम मी करतोय त्यासाठी दोन हजार तेवीस वर्ष निवडलं त्यानंतर स्कीम निवडायची आहे मित्रांनो दोन हैत। स्कीम इथे दिलेल्या आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम मित्रांनो आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना ही योजना सिलेक्ट करायची आहे वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम जी आहे ती फक्त फळबागासाठी असते त्यासाठी आपल्याला पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला राज्य निवडून घ्यायचं आहे राज्य निवडल्याच्या नंतर सिलेक्ट बटनवरती क्लिक करा पुढे अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होऊन येईल आता मित्रांनो इथे पाहू शकता फ्रॉम युअर डीड युअर एन रॉल म्हणजेच तुम्ही तुमचा पीक विमा कुठे भरला सीएससी वरती भरला किंवा बँकेमध्ये भरला किंवा फार्मर ऑनलाईन भरला किंवा इंटरमेडियरी तर मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी सीएससी वरती पीक विमा भरतात त्यासाठी मित्रांनो सीएससी वरती क्लिक करा जर तुम्ही फार्मर ऑनलाईन भरला असेल तर फार्मर ऑनलाईन वरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो खाली पाहू शकता डू यू हॅव ऍप्लिकेशन पॉलिसी नंबर तुमच्याकडे तुमचा पॉलिसी नंबर आहे का पॉलिसी नंबर म्हणजे मित्रांनो तुम्हाला पीक विमा भरल्यानंतर एक पावती मिळते आणि त्या पावतीवरती सर्वात पहिल्यांदा तुमचा पॉलिसी नंबर दिलेला असतो तुमच्याकडे पॉलिसी नंबर असेल तर हे बटन ऑन आन करा आणि इथे तुमचा पॉलिसी नंबर फिल करा मित्रांनो तुमचा पॉलिसी नंबर अशा पद्धतीने फिल करून झाल्याच्या नंतर डन बटनवरती क्लिक करा डन केल्याच्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल सिलेक्ट पॉलिसी फ्रॉम द लिस्ट तर मित्रांनो खाली तुमचा पॉलिसी नंबर दिसून येईल त्याच्यापुढे एक रिकामा चेकबॉक्स हो तुम्हाला दिसेल त्या चेकबॉक्सवरती टिक करायची आहे म्हणजे तुमची पॉलिसी ओपन होऊन जाईल मित्रांनो अशा पद्धतीने तुमची पॉलिसी ओपन झाल्याच्या नंतर आता मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही पिक विमा भरलेले संपूर्ण पिकं तुम्हाला इथे दाखवले जातील त्यातील कोणत्या पिकाचा तुम्हाला क्लेम करायचा आहे ते पीक निवडून घ्या त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला असेल आता मित्रांनो इथे पाहू शकता टाइप ऑफ इन्सिडेन्स म्हणजेच तुमच्या नुकसान झालेल्या घटनेचा प्रकार निवडायचा आहे आता घटनेचा प्रकार निवडताना इथे पाहू शकता संपूर्ण इंग्लिशमध्ये येत आहे जरी तुम्ही तुमच्या ॲपची भाषा मराठीमध्ये केलेली असेल तरीसुद्धा इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये ऑप्शन दिसून येतील आता मित्रांनो यातील कोणत्या ऑप्शनला मराठीमध्ये काय म्हणतात याच्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पहा म्हणजे त्यासाठी एक्सेस रेनफॉल हे ऑप्शन निवडतो त्यानंतर खाली पाहू शकता नुकसान झाल्याचा दिनांक तुम्हाला इथे निवडायचा आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर कॅलेंडर ओपन होईल आणि त्या कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्हाला तारीख निवडायची आहे मित्रांनो लक्षात ठेवा बहात्तर तासाच्या आत तुम्ही क्लेम करत असला पाहिजे तशाच पद्धतीने तुम्ही तारीख निवडून घ्या मित्रांनो नुकसानाची डेट निवडल्याच्या नंतर खाली पाहू शकता स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाइम ऑफ इन्शुडेन्स म्हणजेच तुमच्या पिकाची सद्यस्थिती तुम्हाला विचारली जाईल तुमचं उभं पीक आहे किंवा तुमचं पीक काढणी पश्चात आहे किंवा तुमच्या पिकाला तुम्ही काढून टाकून तुम्ही ढीग लावलेला आहे किंवा पसरवलेला आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे आता मित्रांनो इथे महत्वाची गोष्ट आहे पाहू शकता स्टँडिंग क्रॉपचा जर तुम्ही क्लेम केला तर उभ्या पिकाचा तुम्हाला कमी विमा मिळतो जर तुम्ही हार्वेस्टेड केला म्हणजेच काढणी पश्चात नुकसानाची जर तुम्ही तक्रार केली तर तुम्हाला भरपूर विमा मिळतो आणि कट अँड स्प्रेड म्हणजेच तुमचं पीक काढणी झालेले असेल आणि ते शेतात पसरवलेलं असताना तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुमच्या नुकसानापेक्षा दुप्पट तुम्हाला विमा मिळू शकतो कारण तुमचं संपूर्ण पीक हातात येऊन नुकसान झालेलं आहे त्यामुळे विमा कंपनी तुम्हाला भरपूर पीक विमा देते त्यासाठी मित्रांनो या दोनच स्थितीमध्ये तुम्ही क्लेम करा स्टँडिंग क्रॉपचा क्लेम केल्यानंतर तुम्हाला जास्तीचा काही फायदा होणार नाही आता मित्रांनो माझं पीक उभं आहे मात्र काढणीसाठी तयार झालेलं आहे त्यासाठी मी हार्वेस्टेड सिलेक्ट केलं हार्वेस्टेड सिलेक्ट केल्याच्या नंतर आता लॉस पर्सेंटेज म्हणजे नुकसानाची टक्केवारी तुम्हाला इथे निवडायची आहे तुम्हाला इथे फील करून घ्यायची आहे तर मित्रांनो माझं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यामुळे मी इथं शंभर टक्के टाकलं तुमच्या नुकसानाच्या टक्केवारीनुसार तुम्ही इथे नुकसानाची टक्केवारी टाकून घ्या मित्रांनो लक्षात ठेवा इथे टाकलेली टक्केवारी ही फक्त विमा कंपनी तुम्हाला विचारते ज्यावेळेस तुमचा सर्वे होईल त्यावेळेस विमा कंपनीचे प्रतिनिधी तुमची टक्केवारी ठरवतील आणि त्या टक्केवारीनुसार तुम्हाला पीक विमा मिळेल तर मित्रांनो खाली पाहू शकता जर तुम्हाला रिमार्क्समध्ये काही लिहायचं असेल तर लिहू शकता तुमच्या पिकाच्या नुकसानाबद्दल किंवा हा बॉक्स रिकामा सोडला तरी चालतो आता मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या पिकाचा एक फोटो अपलोड करायचा आहे आणि एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे मित्रांनो तुमच्या नुकसान झालेल्या पिकाचा फोटो घेण्यासाठी इथे अपलोड बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या कॅमेऱ्याला परमिशन द्या त्यानंतर मित्रांनो तुमच्या नुकसान झालेल्या पिकाचा अशा पद्धतीने एक फोटो काढून घ्या फोटो काढल्याच्या नंतर समोर तुम्हाला राईट बटन दिसत असेल त्या राईट बटनवरती क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करा त्यानंतर तुमच्या त्याच पिकाचा एक व्हिडिओसुद्धा तुम्हाला काढायचा आहे हा व्हिडिओ पाच सेकंदाचा असेल पाच सेकंदामध्ये तुम्हाला नुकसान झालेल्या पिकावरून कॅमेरा फिरवून तुमचा व्हिडिओ तयार करायचा आहे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ काढायचा आहे आता व्हिडिओ सुरू करण्यासाठी या बटनवरती नंतर पाच सेकंद अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या पिकावरून कॅमेरा फिरवून घ्यायचा आहे पाच सेकंदानंतर तुमचा व्हिडिओ आपोआप बंद होईल आता तो अपलोड करण्यासाठी तुम्हाला राईट बटनवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो खाली पाहू शकता तुमचं नाव तुमचा आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर वगैरे संपूर्ण माहिती इथे आलेली असेल आता फक्त सर्वात खाली येऊन तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने पाहू शकता थँक्यू क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली आणि खाली तुम्हाला एक डॉकेट आय डी मिळेल आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती एक मेसेजसुद्धा मिळेल त्या मेसेजमध्ये सुद्धा हा डॉकेट आय डी असतो आता मित्रांनो या डॉकेट आयडीचा एक स्क्रीनशॉट मारून तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा तुम्हाला भविष्यात तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करण्यासाठी या डॉकेट आय डीची खूप मदत होते तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या झालेल्या नुकसानाची तक्रार तुम्ही पीक विमा कंपनीकडे करा जर तुम्ही या व्हिडिओला फॉलो करून तुमची तक्रार दिली तर तुम्हाला नुकसान झाल्यापेक्षा दुप्पट मदत मिळण्याची शक्यता आहे कारण मागच्या वर्षी अशाच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते त्या शेतकऱ्यांचा सर्वे सुद्धा योग्य झालेला होता आणि त्या शेतकऱ्यांना भरपूर विमा मिळालेला होता तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूयात पुढे अशाच एका नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र